मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। आपण पाहत असलेले हेच ते मानखुर्द PMGP कॉलनी येथील जय भवानी चायनीज सेंटर। येथे बनत असलेले अन्न PMGP कॉलनी येथील कोविड क्वारंटाईन सेंटर तसेच चेंबूर गडकरी येथील क्वारंटाईन सेंटरला पुरविले जाते। मात्र हे अन्न तयार करताना तेथे काम करणारे कामगार कोरोनाचे कोणतेही नियम पाळत नसल्याचे दिसून येते आणि या गोष्टीचा पर्दाफाश केलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अणुशक्तीनगर विधानसभा विभाग अध्यक्ष रवींद्र गवस आणि मनसे सैनिक अशोक पाटील तसेच वैभव जाधव यांनी। महानगरपालिकेतर्फे कोविड सेंटरला जे अन्न पुरवलं होतं ते एका चायनीज सेंटर बनलं होतं आणि त्या चायनीज सेंटरवर जेवण बनतं असं आमचे काही स्थानिक रहिवासी जे कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन झालेत त्यांच्या नातेवाईकांचे लक्षात आलं। त्यांनी आमच्याकडे तक्रार केली की बाबा आमच्या नातेवाईकांचे जेवण जातं आहे ते चायनीजवर बनलं होतं आणि तिथे म्हणजे कोरोनाचे कोणतेही नियम न पाळता अस्वच्छता असताना ते जेवण बनवल्यामुळे तेथील जे क्वारंटाईन लोक आहेत ते जेवण ते खात नाहीत। महानगरपालिका एवढा खर्च करून जर कोविड कर्मचाऱ्यांना कोविड लोकांना आणि जे क्वारंटाईन लोकांना जर सकस आहार देण्याचा जर त्यांचा उपक्रम असेल आणि एवढं खर्च करत असेल आणि त्या ठिकाणी जर निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असेल तर तिथे खरोखर हे लाछनास्पद आहे आणि त्या संस्थेवर किंवा त्या चायनीज सेंटरवर ही कारवाई होऊन ते जेवण आत्ताच्या आता बंद झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। मनसेचे विभाग अध्यक्ष रवींद्र गवस यांनी या बाबतची विचारणा क्वारंटाईन सेंटरचे डॉक्टर रमेश यांच्याकडे केली असताना त्यांनी हा विषय वॉर्ड ऑफिसर लेवलचा असल्याचं सांगत आपली जबाबदारी झटकून दिली। आम्ही काल त्याची विचारणा केली असता तर आम्हाला रमेश सर त्यांनी सांगितलं की तो विषय वॉर्ड ऑफिसरचा विषय लेवलचा विषय आहे। त्या लोकांकडून ते कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि त्यांनी कोणाला दिलं ते आम्हाला माहिती नाही पण त्यांना आम्ही सांगितलं की WHO जर तुम्ही असाल तुम्ही त्या क्वारंटाईन सेंटरला त्या लोकांचं आरोग्य सांभाळणं ते तुमचं काम आहे। ते जेवण कुठून येतं काय येतं याची तुम्हाला पूर्ण खबरदारी म्हणजे माहिती पाहिजे त्यामुळे त्या जेवणावर त्वरित तुम्ही बंदी आणून चांगल्या प्रकारचं उत्तम लोकांसाठी आरोग्य हितकारक असेल असं जेवण त्यांना पुरवलं पाहिजे ही आमची मागणी आहे। कोविड रुग्ण असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये चांगल्या प्रतीचे अन्न पुरवठा करण्याकरिता महानगरपालिका लाखो रुपये खर्च करते परंतु चायनीज सेंटरमध्ये कोरोनाचे कोणतेही नियम न पाळता रुग्णांच्या आरोग्याची हिडसाण होत असेल तर ते कितपत योग्य आहे आणि याकरिताच महानगरपालिकेच्या M.Purva आरोग्य विभागाचे अधिकारी हरिश्चंद्र अवनी यांच्याकडे आमच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता त्यांनी धातूर मातूर उत्तर देऊन आपली जबाबदारी झटकली आहे। सर आपल्याला कॉल याच्यासाठी केला होता आपण जे कोविड सेंटर ज्यांना आपण जेवण पुरवतो हा तर त्या संदर्भात आपल्याशी थोडस बोलायचं होतं मला। बोला जे क्वारंटाईन सेंटर आहे एक PMGP कॉलनी आणि एक आहे आपलं गडकरी हा तर PMGP कॉलनी मध्ये ते क्वारंटाईन सेंटर 200 लोकांचं जेवण बनतं आणि गडकरीसाठी 178 लोकांचं जेवण पुरवलं जातं त्यामुळे 2 नाश्ता आणि 2 जेवण असतात। पण तसं हे जे बनवण्याचं जे काम सुरू आहे ते आम्ही बघितलं आता PMGP कॉलनी मध्ये जय भवानी चायनीज सेंटर यांना आपण ते कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे पुरवठ्यावर धारक म्हणून पण तिथे जे काम करणारे कामगार आहेत ना त्यांच्या तोंडावर मास्क आहे तिथे अस्वच्छता आहे असं सगळ्या प्रकारमध्ये नेमके आपण जे क्वारंटाईन सेंटरमध्ये त्यांची हेल्थ बघणार आहोत त्यांची इथे आपण खराब करणार आहोत असा प्रश्न उपस्थित होता सर। ठीक आहे मी कोणाला पाठवतो जरा। हा येत्या 2 दिवसात चायनीज सेंटरवर तयार होणारे निष्कृत दर्जाचे अन्न बंद न केल्यास रुग्णांच्या आरोग्याकरिता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा मनसे विभाग अध्यक्ष रवींद्र गवस यांनी दिलाय। WHO ने इशारा दिलाय या 2 दिवसात जर तुम्ही ते अन्न जे चायनीज सेंटरमध्ये असेल ते बंद केलं नाही तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कारण तिथल्या त्या कोविड च्या सेंटरमधील जे क्वारंटाईन लोक आहेत त्यांच्यासाठी जर सकस आहार भेटत नसेल तर आम्हाला लोकांच्या आरोग्यासाठी नाईलाजाने कोणतंही राजकारण न करता लोकशाही पद्धतीने आम्हाला तिथे आंदोलन छेडायला लागेल। कॅमेरामन शैलेश करंडे सह स्नेहा पारकर जनादेश वृत्तवाहिनी करिता।